नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत खोडे आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॅथ्स गुरुजी। आपण घड्याळचा भाग एक पाहिलेला आहे, आता आपल्याला भाग दोन पाहायचा आहे, ज्यात महापरीक्षेत आलेले सर्व प्रश्न पाहायचे। पण तुम्हाला त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला शेअर करायचे आणि लाईक करायचे। पाहूया पहिला प्रश्न। घड्याळाचा मिनिट काटा 12 ओलांडतो तेव्हा 2 वेळा टोल होतो व मिनिट काटा 6 ओलांडतो तेव्हा 1 टोल होतो, तर त्या दिवशी 10:05 AM ते 3:05 PM दरम्यान किती एकूण टोल होतील, असा प्रश्न आहे। 12 ओलांडतो म्हणजे काय? 12 ओलांडतो जेव्हा एखादा घड्याळीचा काटा 12 ओलांडतो त्यावेळेस तास पूर्ण होतात। म्हणजे जर घड्याळीचा काटा 12 ओलांडत असेल तर काटा 12 वर असताना दुसरा काटा, म्हणजे 2 कंप्लीट असतात। 12 ओलांडतो म्हणजे कंप्लीट तास होतात आणि 6 ओलांडतो म्हणजे अर्धा तास होतो। मग अर्धा तास आणि एका तासाला, म्हणजे एका तासाला टोल पडतात 2, तर अर्ध्या तासाला टोल पडतो 1। बघूया 10:05 पुढचा टाइम जो येईल तो 10:30 म्हणजे 30 काटा असेल 6 अशा वेळेस टोल होईल 1। आता पुढचा काटा 12 गेला म्हणजे 11 त्यावेळेस टोल होतील 2। पुन्हा 11:30 1, 12 2, 12:30 1, 1:30 2, 1:30 1, 2:30 2, 2:30 1 आणि 3:30 2, 3:05 पुढे जायची गरज नाही। एकूण टोल मोजून घ्या, 2 2 4 2 6 2 8 2 10 11 12 13 14 15, टोटल टोल किती होतील? तर 15 टोल होतील। अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता। पाहूया पुढील प्रश्न। हा प्रश्न या परीक्षेत आलाच होता, याच्यानंतर जी आत्ता SSC आणि HSC बोर्डाची एक्झाम झाली होती, पुणे बोर्डाची, त्या एक्झाममध्ये जशाला तसा रिपीट झाला होता। तर पाहूया या टाईपचा प्रश्न। ज्यावेळेस तो 12 ओलांडतो म्हणजे तास कंप्लीट होतात, म्हणजे 11 12 1 त्यावेळेस तो टोल देतो 2, तास कंप्लीट झाला की, आणि 3 6 आणि 9 म्हणजे दर 15 म्हणजे जर 11:15 तर 1 टोल, 11:30 तरी 1 टोल आणि 12:15 तरी 1 टोल, असे टोल देतो। आता सुरुवात कुठून आहे? सुरुवात आहे 10:35 पासून, म्हणजे पहिला टोल 9 गेल्यानंतर, म्हणजे 10:45 1 टोल पडेल। पुढचा 11:02, 11:15 1, 11:30 1 आणि 12:15 1, म्हणजे 11 ते 12 दरम्यान एकूण टोल किती होतील? 5, म्हणजे एका तासात 5 टोल व्हायले। म्हणजे 11 ते 12 5 टोल, 12 ते 1 5 टोल, 1 ते 2 5 टोल, 2 ते 3 2:45 5 टोल। आपल्याला 3:45 पर्यंत टाइम काढायचा आहे, म्हणजे 3 ते 3:45 50 तर टोल पडणारच नाही, 5 टोल। मग टोल किती झाले? 5 5 10 5 15 5 20 आणि 5 25 25 25 आणि हे 1 26, एकूण टोल किती झालेत? तर 26 टोल झालेले आहेत। पाहून घ्या, अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो। एकूण उत्तर आलं आपलं 26। पाहूया या टाईपचा प्रश्न। दुपारी 2 माझ्या घड्याळात 1 PM वाजले आहेत, म्हणजे सध्या ओरिजिनल टाइम जो म्हणतो आपण रियल टाइम, तो झालाय किती? 2 दुपारचे। पण घड्याळ किती दाखवते? घड्याळ दाखवते 1
म्हणजे आपलं घड्याळ हे एका तासानं सध्या मागं आहे. पुढं काय म्हणते, प्रत्येक तासाला माझे घड्याळ 60 मिनटाऐवजी 75 मिनटं पुढं जाते. म्हणजे प्रत्येक तासाला घड्याळ 15 मिनटानं पुढं जाईल. मग याचा अर्थ काय, सध्या आपल्या दोन्हीतला एका तासाचा म्हणजे 60 मिनटाचा फरक आहे. जर घड्याळीला दोन्हीला बरोबर यायचं असेल तर 15-15 मिनटं हे पुढं जाते, म्हणजे आपलं घड्याळ 4 तासांनी बरोबर टाईम दाखवेल. 4 तासांनी बरोबर टाईम दाखवेल म्हणजे 4 तासांनी किती वाजतील, इथे वाजतील 6 आणि इथे वाजतील 6. जर बघायचं असेल तर बघून घ्या एकदा, इथे ज्यावेळेस 3 वाजतील त्यावेळेस इथे वाजतील 2:15, इथे ज्यावेळेस 4 वाजतील त्यावेळेस इथे वाजतील 3:30, इथे ज्यावेळेस 5 वाजतील त्यावेळेस इथे वाजतील 4:45, का तर 75 मिनटां घडे चालू आहे. इथे जवळ 6 वाजतील त्यावेळेस इथे हे 75 मिनटां कम्प्लीट 6 वाजले. अशा प्रकारे एका तासाचा गॅप आपल्याला काटण्यासाठी 4 तासाचा वेळ घ्यावा लागेल. म्हणजे 6 वाजता दोन्ही घड्याळ शार्प सारखा टाईम दाखवतील. पण आपल्याला संध्याकाळी 8 वाजताचा गोष्ट विचारली आहे, 7 वाजता या घड्याळीत 7 वाजतील तर हे 75 मिनटाने पुढे 7:15 होतील. 8 वाजता याच्यात 8 वाजतील तर याच्यात 8:30 होतील. या प्रकारे तुम्ही हा हे प्रश्न सोडवू शकता. पाहूया पुढील प्रश्न. या टाईपचा प्रश्न आहे, एका घड्याळात 4:05 व 5:07 कमी ही एकच वेळ दर्शवते. आता वेळ दाखवण्याचे 2 प्रकार असतात. जसं आपण कधी कधी म्हणतो 7:50 झालेत, किंवा आपण असंही म्हणतो 8:10 बाकी. एक विचार करा, मिनटाची जर बेरीज केली तर किती व्हायली, 60, म्हणजे कम्प्लीट एक तास बनायला. आणि इकडं पण एका तासाचाच फरक आहे, म्हणजे जितका तासाचा इकडं फरक तितकाच या दोन्ही मिनटांची बेरीज येत असते. वरील गणितात काय सांगितलेलं आहे, तर 4:05 आणि 5:07 कमी. बर, दोन्हीतला फरक कितीचा आहे, तर एका तासाचा म्हणजे 60 मिनटाचा फरक आहे. आणि यांची बेरीज फरका एवढी येत असते. बेरीज किती झाली आहे, 5x आणि 7x 12x. मग x बरोबर आपण काढू शकतो, x बरोबर 60/12 म्हणजे 12×5 5 आला. आता हे 5 या एक्समध्ये ठेवून द्या, इथं 5×5 म्हणजे 25 आणि इथं 7×5 म्हणजे 35. त्यावर 4:25 असा एक टाईम असेल, किंवा टाईम दाखवेल 5:35 कमी. दोन्हीचाही अर्थ एकच होतो. पाहूया पुढील प्रश्न, जर तासात जास्त फरक आला तर. हा ही मागच्याच टाईपसारखा प्रश्न आहे, सेम, फक्त इथं तासातला फरक 2 आहे. मग तसं त्यावेळेस काय करायचं, 9:09 11:11 कमी. दोन्हीतला फरक बघा किती तासाचा आहे, 2 तासाचा. 2 तासाचा म्हणजे मिनटं किती, 2 तास म्हणजे 120 मिनटं. आणि इकडची बेरीज 120 मिनटाबरोबर येत असते. इकडची बेरीज किती झाली, 9x आणि 11x 20x. भागून घ्या, x बरोबर काय येईल, 120/20 म्हणजे 6. इथं टाका 9×6, 9×54. 9:54 उलटा जर विचार केला, 9:54 झालेत म्हणजे 10:06 बाकी आहेत. इथं जरी केलं आपण तर इथे येतील 11×6, 66 मिनटं कमी. 66 मिनटं म्हणजे आपण असं म्हणतो का 66 मिनटं कमी, नाही, 66 मिनटं म्हणजे 1 तास कमी. म्हणजे 11:00 एक तास कमी म्हणजे 10 आणि आणखी 6 मिनटं कमी म्हणजे 10:06 बाकी. इकडून जरी विचार केला तर 9:54 आणि 10:06 कमी असे 2 टाईम आपल्याला भेटतील. जे टाईम उत्तरात असेल तो लिहायचा. पाहू पुढचा प्रश्न. घड्याळाचा पुढचा पार्ट शिकण्याआधी ह्या गोष्टी माहीत पाहिजे. दोन्ही काटे एकमेकांवर येणे म्हणजे त्यावेळेस कोण होत असतो 0° आणि अशी स्थिती प्रत्येक तासाला एकदा होते. मग याप्रमाणे 12 तासात 12 वेळा व्हायला पाहिजे, पण तसं घडत नाही. जर तुम्ही 12 ते 1 विचार केला तर 12 ते 1 काटे एकमेकांवर येत नाहीत.
प्रत्येक काट्याला एकमेकांवर यायसाठी एक तास पाच मिनटाचा थोडासा जास्त वेळ पुढं लागतो. म्हणून 12 ते 1 मध्ये ही स्थिती घडत नाही, हा त्याला अपवाद आहे. मग 12 तासात ती स्थिती उघडली की 11 वेळा काटे एकमेकांवर येतात. मग 12 तासात 11 वेळा तर 24 तासात 22 वेळा येतात. सेम कंडिशन, काटे सरळ रेषेत पण एकमेकांच्या विरुद्ध असतात, त्यावेळेस कोण होतो 180 अंशाचा. आणि अशी ही स्थिती घड्याळात प्रत्येक वेळेस एकदा येते एका तासाला. याचप्रमाणे 12 तासात 12 वेळेस याय पाहिजे. पण इथेही एक अपवादात्मक स्थिती आहे, ती आहे 6 ते 7 दरम्यानची. याही परिस्थितीला हे काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 अंशात येत नाहीत. म्हणून ही स्थिती वगळता 12 तासात 11 वेळा अशी गोष्ट घडते, तर 24 तासात 22 वेळा घडते. आता 90 अंशाचा कोण एका तासाला, ज्याला आपण काटकोण म्हणतो, तो 2 वेळा येतो. पण यातही 2 स्थिती अशा येतात, एक म्हणजे 3 वाजताची आणि 9 वाजताची, ज्यावेळेस काटकोण फक्त एकदाच होतो. म्हणजे त्या 2 स्थिती जर वगळल्या तर 12 × 2 = 24 वेळा व्हाय पाहिजे, पण त्या 2 स्थिती वगळल्या तर 22 वेळा होतात आणि 24 तासात त्याच्या दुप्पट 44 वेळा होतात. याच टाईपचा राज्यसेवा पूर्व 2010 एक प्रश्न आला होता की 24 तासात घड्याळाचे काटे एकमेकांना किती वेळा भेटतील, म्हणजे ते एकमेकांवर किती वेळा येतील. तर 24 तासात घड्याळाचे काटे एकमेकांवर 22 वेळा येतात. डायरेक्ट माहिती असेल की डायरेक्ट प्रश्न विचारला उत्तर येतो. याच टाईपचा एक प्रश्न आला होता, तो फक्त प्रश्न आपल्याला वाचायचाच आहे. तो प्रश्न आला होता महापरीक्षेच्या एक पोर्टलच्या एक्झाममध्ये, तर तो प्रश्न पाहूया पुढील प्रश्न. मागच्या वेळेस ज्या टाईपचा आपण प्रश्न पाहिला होता त्याच टाईपचा हा प्रश्न आहे, फक्त लांब आणि मोठा करण्यात आलेला आहे, बाकी त्याच्यात काहीच नाही आहे. तुम्ही जर ध्यान धरून प्रश्न वाचला तर 11:49 AM ते दुसऱ्या दिवशी 11:49 AM पर्यंत 24 तासात किती वेळा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकमेकांना ओलांडेल. सेम प्रश्न आहे, तर किती वेळा ओलांडेल आपण आधीच पाहिले, तो ओलांडेल 22 वेळा. का? तर 12 तासात 11 वेळा एक स्थिती सुटून जाते. या प्रकारे डायरेक्ट माहीत असले की डायरेक्ट हे उत्तर येऊन जाते. पाहूया पुढील प्रश्न. या टाईपचे प्रश्न जास्त करून सेंट्रलच्या पेपरला जास्त विचारले जातात. इथे आपल्याला मिनिट काढायचे असतात, तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो आहे 2/11 (30×T1±θ). आणि इकडे आपल्याला बरोबरच भेटत असतात मिनिट. ठीक आहे, मग इथं ज्यात आपल्याला एक एक गोष्ट क्लिअर करू. T1 म्हणजे छोटा टाईप. कोणता आहे? इथं छोटा 3 आणि 4 पैकी 3, म्हणजे आपल्याला T1 सापडला, छोटा टाईप T. आता थीटा कशी माहीत करायची? काटे जर एकमेकांवर असतील तर कोण किती अंशाचा होतो? काटे एकमेकांवर असताना कोण होतो 0 अंशाचा. काटे परस्पर विरुद्ध असतील तर कोण होतो 180 अंशाचा. काटकोण असेल तर कोण होतो 90 अंशाचा. म्हणजे काटे एकमेकांवर आहेत म्हणजे आपल्याला थीटा काय भेटली? थीटा भेटली आहे 0. मग टाकून द्या 2/11 30×T1 म्हणजे 3+(-0). 0 अधिक केलं काय किंवा वजा केलं काय, काहीही फरक पडणार नाही. आपल्याला काय करायचं? 0 अधिक झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, वजा झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग 30 × 90 2/11 × 90 90×180 / 11 भागावर 11 × 11 राहिले किती? 7. 11 × 66 राहिले किती? 4/11. हे काय भेटणार आहेत आपल्याला? तर हे भेटणार आहेत मिनिट. मग उत्तर कसं असते? तर 3 वाजून जो पहिला टाइम आहे आपण T1 घेतला होता, 3:16.4/11 तंतोतंत ते काटे एकमेकांवर असतील. या प्रकारे असा प्रश्न सोडवता येतो. आता पाहूया 180 अंशाचा कोण, म्हणजे परस्पर विरुद्ध जर आले तर काय करायचं. पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. 2 ते 3 दरम्यान किती वाजता दोन्ही काटे एकमेकांच्या बरोबर विरुद्ध दिशेला असतील? काटे विरुद्ध दिशेला असतील, काटे विरुद्ध दिशेला असो, एका दिशेला असो, एकमेकांवर असो, 90 अंशाचा कोण असो, आपला फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला काय आहे? मिनिट बरोबर 2/11 30×T1±θ. आता टाइम काय आहे?
दोनचा, टी वन म्हणजे छोटा टाईम दोनचा आहे. एक ध्यानात ठेवा, ज्यावेळेस आपण 180 अंशाचा कोण काढत असतो त्यावेळेस जर दोन म्हणजे टी वन हा जर 6 लहान असेल, 6 लहान असेल तर प्लस घ्यायचं, आणि हा 6 मोठा असेल तर मायनस घ्यायचं. आता जो आपल्या इथे टी वन आहे तो 6 लहान आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, प्लस घ्यायचं आहे. घ्या प्लस. बरं, प्लस घेतलं. आता टी वन थीटा, थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. काटे एकमेकांच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहेत. विरुद्ध दिशेला म्हणजे कोण येतो 180 अंशाचा, म्हणजे थीटा आली 180 अंश. टाकून द्या, 2/11 30 गुणिला टी वन किती आहे 2, 6 लहान टाइम आहे म्हणून प्लस 180. कौन सोडून घेऊ, 30 × 2 = 60 आणि 180, 60 × 180 = 240, 2/11. 240 × 480 = 11, 11 भागा 11, 4 × 4 = 4 राहिले 4, 11 × 3 = 33 राहिले 7 आणि भागाकारात 11 जसे मिनिट. म्हणजेच 2:43.7/11 मिनिट एवढा टाइम होईल. पाहूया पुढील प्रश्न. या टाइपचा प्रश्न आहे 8 ते 9 दरम्यान. आता आपलं मिनिटाचं सूत्र तेच, मिनिट बरोबर 2/11 30 × T1 प्लस मायनस थीटा. आता इथे टी वन छोटा टाइम काय, 8, जो की 6 मोठा झालाय आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे थीटा काय येईल, तर थीटा येईल 180. मग लिहून घेऊ, 2/11 30 × 8. आता 8 हा टाइम 6 पुढे गेला म्हणून इथं काय घ्यावं लागेल, मायनस, मायनस 180. 2/11 कौन सोडून घ्या, 8 × 3 = 24, 240 − 180 म्हणजेच यांची वजाबाकी जर केली तर ते 2/11 जशाला तसे आणि कंसात येतील 60, म्हणजे गुणाकारात आले 60. 60 × 120 = 11. आता 11 × 10 = 10 राहिले किती, 10 आणि छेदात काय 11, म्हणजे एवढे मिनिट. मग टाइम काय येईल, तर 8:10.10/11 मिनिटाला ते काटे एकमेकांच्या विरुद्ध असतील. या प्रकारे आपण हे प्रश्न पाहिले. काही पुढील भागात आपण प्रश्न पाहूया जे याच्यापेक्षाही थोडेसे वेगळे येतात. भेटूया पुढील भागात.